गेल्या काही दिवस सतत 200 पेक्षा जास्त रुग्ण कोरोनाचे आढळायला लागलेले आहेत. आज आपल्या तालुक्यात 2324 ऍक्टिव्ह रुग्ण झालेले आहेत, त्यांना कोरोना झालेला आहे. आणि त्यामुळं गेले काही दिवसात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांशी बोलून सतत या गोष्टीवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न झाला. काल मी इस्लामपूरला काही अधिकाऱ्यांना बोलून पुन्हा त्याचा आढावा घेण्याचं काम केलं. आणि मागच्या वेळी ज्या सूचना दिलेल्या, टेस्ट मोठ्या प्रमाणात वाढवल्या पाहिजेत, विलगीकरण क्षेत्र गावागावांनी तयार केलं पाहिजे, त्याची काही अंमलबजावणी आपल्या तालुक्यात झालेली दिसते. खरं म्हणजे पूर्वी 700, 800, 600 अशा टेस्ट आपण करायचो, आता 2000 वर टेस्ट रोज करतोय आपण. आणि त्यामुळं 20% जो पॉझिटिव्हिटी रेट होता तो आता 10% आता खाली आलाय. मध्ये काही काळात 20% गेलेला होता. आणि त्यामुळं आपल्या सातपेवाडी असेल, बोरगावच्या जवळ शिवाजीनगर बोरगावमधला जो भाग आहे, तिथं रुग्ण आढळल्यावर तपासणी केल्यावर फार मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले. आणि मग सगळ्यांचीच तपासणी करण्याचं धोरण आपण स्वीकारलं. आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात जेवढे तपासणी करू तेवढं लवकर रुग्ण कळतात, त्यांची शुश्रूषा करणं शक्य होतं. आणि त्यामुळं आपल्याला, आपण सगळीकडे इस्लामपूर असेल, आष्टा असेल, इथेही चाचण्या आपण वाढवण्याचं काम मधल्या काळात केलं. आणि भरारी पथकं ठेवून शहरात आणि अन्य ठिकाणी विनाकारण गर्दी असेल तर ती कशी कमी करता येईल, काही वेळा त्यांनी दंडात्मक कारवाया देखील केलेल्या आहेत. आणि जवळपास आतापर्यंत विलगीकरण कक्षात 53 ग्रामपंचायतींनी व्यवस्था केली आहे. काही ग्रामपंचायतींनी ऑक्सिजनचा पुरवठाही तिथं ठेवलाय, पण त्यात 200 पेक्षा जास्त रुग्ण आज नाही आहेत. त्यामुळे ग्रामदक्षता समितीने आवाहन केलं पाहिजे, सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे, विलगीकरण कक्षात जेवढे जास्त लोक जातील तेवढा त्याचा प्रभाव आणि प्रादुर्भाव कमी होईल. शेवटी हे सांगली जिल्ह्यात प्रमाण जे सतत रोज 1000 वर अजून झालेलं आहे, त्यात आपल्या वाळवे तालुक्याचा सी संख्या 200, 250, 300 पर्यंत जाते. त्यामुळं आपण सगळ्यांनी काळजीपूर्वक घेतलं पाहिजे. मधल्या काळात काही वेगवेगळी कारणं झाली असतील मागच्या 8-10 दिवसात, पण आता मात्र आपण सगळ्यांनी कडकपणाने हे आपलं कोरोनाचं प्रत्येक गाव आपापलं शून्यावर कसं येता येईल आणि कोरोनाचे रुग्ण कसे संपतील, पूर्णपणाने संख्या कशी कमी होईल हे बघण्याचं काम करावं. आज मला खात्री आहे आपण सगळ्यांनी, शेवटी हे का वाढतंय, कशामुळे वाढतंय, मध्ये काही निवडणुका झाल्या त्यामुळं वाढतंय का, कशामुळे वाढतंय हे आपल्याला माहीत नाही, आपण त्याचा निष्कर्ष काढण्याची गरज नाही. परंतु आपल्याला हे कोरोनाचे रुग्ण आपण हे कॅज्युअल घेतो आणि आपण फारसं मनावर घेत नाही, कारण घरात बसूनच आता बरं होतंय असं सगळ्यांचा समज झालाय. काही रुग्ण दगावले गेलेले आहेत, बोरगावसारखं गाव आहे, वाटेगावसारखं गाव आहे, मोठमोठ्या गावात आष्ट्यासारखं गाव आहे, रुग्ण दगावण्याची संख्याही मोठी आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी काळजी करावी, सोशल डिस्टन्सिंग पाळावं, मास्क घालणं आणि इतर जी बंधनं आहेत ती